Hello students, a very good morning to all of you. Now students, today we are going to see a new poem, O Captain, My Captain. म्हणजे हे कप्ताना, कॅप्टन मीन्स कप्तान, ओके, हे कप्ताना माझ्या कप्ताना. दिस पोयम इज रिटन बाय वॉल्ट व्हिटमॅन 1819 till 1892. ओके, नाव लेट सी सम इंट्रोडक्शन अबाउट द रायटर अँड अबाउट द पोयम. He was an American poet, essayist and journalist. He was the most influential poet in the American canon, often called the father of free verse. He breaks the boundaries of poetic form. He also used unusual images and symbols in his poem or poetry. नाव हे जे काय पोएट आहेत ते अमेरिकन पोएट आहेत, शिवाय ते एसेस्ट म्हणजे त्यांनी बरेचसे एसे लिहिलेले आहेत, ते शिवाय ते जर्नलिस्ट आहेत. जर्नलिस्ट म्हणजे जे न्यूज सांगतात ते जर्नलिस्ट आहेत. ही वॉज द मोस्ट इन्फ्लुएंटल पोएट इन द अमेरिकन कॅनन, ऑफ्टन कॉल द फादर ऑफ फ्री वर्स. फ्री वर्स जी पोएमची टाईप आहे, फ्री वर्स पोएम, त्या फ्री वर्स पोएमचे ते फादर मानले जातात. का तर त्यांनी बऱ्याचशा फ्री वर्स पोएम्स लिहिलेले आहेत. ही ब्रेक्स द बाउंड्रीज ऑफ पोएटिक फॉर्म, त्यांनी ही ब्रेक्स द बाउंड्रीज ऑफ पोएटिक फॉर्म म्हणजे त्यांनी कवितेच्या सर्व सीमा तोडून पुढच्या त्याच्या कविता लिहिलेल्या आहेत. ही ऑल्सो यूज अनयुजुअल इमेजेस अँड सिम्बॉल्स इन हिज पोएट्री. त्यांनी त्यांच्या कवितांमध्ये बऱ्याचशा इमेजेस, बरेचसे सिम्बॉल्ससुद्धा यूज केलेले आहेत. द पोएम इज ॲन एलजी टू द स्पीकर्स रिसेंटली डिसेड कॅप्टन. आता ही जी काही कविता आहे ती कशाबद्दल आहे, तर द पोएम इज ॲन एलजी टू द स्पीकर्स रिसेंटली डिसेड कॅप्टन. जो काही ही कविता ऐकणारा स्पीकर आहे, ओके, किंवा कविता बोलणारा आहे, म्हणजे पोएटने कविता कशा लिहिलेली आहे की त्यांना एक व्यक्ती बघितलेला आहे आणि ती व्यक्ती त्याच्या गेले आत्ताच नुकत्याच त्यांना त्याच्या एका कप्तानाला गमावलेला आहे. वाईल द नेशन इज सेलिब्रेटिंग द विक्ट्री ऑफ द बॅटल, आणि तो व्यक्ती जो आहे तो त्यांना त्याच्या कप्तानाला गमावलेला आहे आणि त्याच्याबद्दल तो शोक व्यक्त करत आहे, आणि इतर लोक ही विक्ट्री सेलिब्रेटिंग द विक्ट्री ऑफ बॅटल, बॅटल म्हणजे युद्ध, आणि युद्धामध्ये जे विजय मिळवलेला आहे त्याच्याबद्दल इतर लोक सेलिब्रेट करत आहेत. द स्पीकर इज मॉरिंग द लॉस ऑफ इट्स ग्रेट लीडर, आणि इतर लोक सेलिब्रेट करत आहेत की आपण विक्ट्री मिळवलेली आहे, परंतु जो काही व्यक्ती आहे, जो व्यक्ती कवीने बघितलेला आहे, तो व्यक्ती आपल्या गेलेल्या लीडरबद्दल शोक व्यक्त करत आहे. द पोएम हॅज अ डायरेक्ट रेफरन्स टू द असेसिनेशन ऑफ अब्राहम लिंकन आफ्टर द अमेरिकन सिव्हिल वॉर वॉज वोन. आता ही जी पोएम आहे ती डायरेक्टली कुणाशी रिलायबल आहे, तर अब्राहम लिंकन यांच्याशी. नाव लेट सी द पोएम. फर्स्ट स्टांझा, ओ कॅप्टन माय कॅप्टन, अर फिअरफुल ट्रिप इज डन, द शीप हॅज वेदर्ड एव्हरी रॅक, the prize we sought is won, the port is near, the bells I hear, the people are exulting, while follow eyes the steady keel, the vessel grim and daring, but O heart, 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 O the bleeding drop of rage, where on the deck my captain lies, fallen cold and dead. Now, in the first stanza, the poet is saying that, O captain, my captain, our fearful trip is done. हे कप्ताना, माझ्या कप्ताना, आपली जी भीतीदायक ट्रीप होती, भीतीदायक जो प्रवास होता तो आता संपलेला आहे. The ship has weathered every rack. Weathered every rack means overcome every difficulty. आता जे आपलं जहाज आहे ते सर्व संकटांना पार करून आता पुढे चाललेलं आहे. द प्राईज वी सॉट इज वोन, आणि आपल्याला जे काही प्राईज मिळालेलं आहे ते आहे आपल्याला मिळालेली विक्ट्री, आपल्याला मिळालेला विजय. आपण जिंकलेलो आहोत. प्राईज वी सॉट दॅट इज ओन, म्हणजे आपण जिंकलेलो आहोत. द पोर्ट इज नियर, पोर्ट म्हणजे बंदर,
म्हणजे समुद्र आता अर्थात आता याच्यावरून लक्षात येते शिप म्हणजे ते समुद्रातून प्रवास करत आहेत. आणि समुद्रात समुद्रामध्ये जिथे शिप सगळ्या एका जागी थांबतात जहाज थांबतात त्याला बंदर असं म्हणतात बरोबर. इन द इंग्लिश वी से पोर्ट. मग पोएट इज सेईंग दॅट द पोर्ट इज नियर जवळच बंदर आलेलं आहे. द बेल्स आय हिअर द पीपल ऑल एक्झल्टिंग. एक्झल्टिंग मीन्स रिजॉइसिंग अँड सेलिब्रेटिंग. आणि मी ऐकू शकतो आता बंदर जवळच आलेला आहे त्यामुळे मी ऐकू शकतो लोकांचा लोक कशाप्रकारे घंटानाद करत आहेत. आणि शिवाय ते खूप सेलिब्रेटिंग करत आहेत की आपल्याला मिळालेला जो विजय आहे ते विजय ते सेलिब्रेट करण्यात मग्न आहेत. वाईल फॉलो आयज इन स्टेडी किल. किल मीन्स द स्ट्रॉंग बेस ऑफ अ बोट ऑर शिप विच सपोर्ट्स इट्स एंटायर फ्रेमवर्क. आता वाईल आयज फॉलो द स्टेडी किल म्हणजे शिपला म्हणजे जहाजाला सपोर्ट करण्यासाठी एक प्रकारचं जे ही असतं स्ट्रॉंग बेस जहाजाचा जो बेस असतो म्हणजे पृष्ठभाग की ज्याच्यामुळे जहाज पूर्णपणे स्थिर राहू शकतं त्याला सपोर्ट मिळतो त्याला किल असं म्हणतात. तर वाईल फॉलो आयज द स्टेडी किल द वेसल ग्रीम अँड डेअरिंग. ग्रीम मीन्स सिरियस. आता मी हे पाहू शकतो की जे जहाजाला सपोर्ट करणारं किल आहे ते अगदी निस्तब्ध आहे ते अगदी पूर्णपणे स्टेडी राहिलेलं आहे स्तब्ध राहिलेलं आहे ते कसलीही हालचाल करत नाही आहे त्यांना व्यवस्थित सपोर्ट दिलेला आहे. द वेसल ग्रीम अँड डेअरिंग. द वेसल म्हणजे जहाजामध्ये जे काही वस्तू आहेत त्या खूपच सिरियस झालेल्या आहेत. बट ओ हार्ट हार्ट हार्ट. परंतु माझं हृदय जे आहे ते खूप खचत आहे. ओ द ब्लीडिंग ड्रॉप ऑफ रेड. आणि कशामुळे माझं हृदय खचत चाललेलं आहे तर हिथं जे रक्ताचे ड्रॉप्स रक्ताचे थेंब दिसत आहेत त्यामुळे माझं हृदय खचत आहे. वेअर ऑन द डेक माय कॅप्टन लाईज. आणि तिथे त्या डेकवरती माझा कॅप्टन पडलेला आहे फॉलन कोल्ड अँड डेड. आणि कसा पडलेला आहे अगदी थंड पडलेला आहे त्याची डेड बॉडी आहे आणि तो मृत अवस्थेत थंड पडलेला आहे माझा कॅप्टन असं पोएट सांगतोय. देन सेकंड सांजा ओ कॅप्टन माय कॅप्टन राईज अप अँड हियर द बेल. राईज अप फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग. फॉर यू द बगल थ्रिल. फॉर यू बकेट्स अँड रिबन्स विथ. फॉर यू द शोज अ क्राउडिंग. फॉर यू दे कॉल द स्वेंग मास देअर ईगर फेसेस टर्निंग. हियर कॅप्टन डियर फादर दिस आम बिनथ युअर हेड. इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डेक यू हॅव फॉलन कोल्ड अँड डेड. नाव इन द सेकंड स्टॅन्झा द पोएट इज सेईंग दॅट ओ कॅप्टन माय कॅप्टन राईज अप अँड हियर द बेल. हे कप्ताना माझ्या कप्ताना तू उठ. आणि हे जे काही घंटानाद होतो आहे जे काही बेल्स वाजत आहेत लोक जे सेलिब्रेट करत आहेत बेल वाजवून ते ऐक. उठून तू ऐक. राईज अप फॉर यू द फ्लॅग इज फ्लंग. आणि उठ आता. आणि जो आता विजयाचा झेंडा फडकत आहे तो विजयाचा झेंडा पाहायला उठ. फॉर यू द बगल ट्रिल्स. ट्रिल्स मीन्स प्लेस. आणि इथं जे काही बगल्स बगल्स म्हणजे एक प्रकारचं वाद्य जे बगल्स वाजत आहेत ते सुद्धा ऐकण्यासाठी तू उठ. फॉर यू बकेट्स अँड रिबन्स व्रिथ. आणि तू उठ. आणि इथं जे काही आनंद व्यक्त करत आहेत व्रिथ म्हणजे गार्लँड. आणि इथं जे काही बुकेट्स म्हणजे बुफे आपण त्याला बुफे असं म्हणतो मग ते बुकेट्स आणि जे काही गार्लँड म्हणजे हार. ओके तर जे काही गार्लँड्स आहेत बुकेट्स आहेत ते सर्व तुझ्या स्वागतासाठी आपल्या सर्वांच्या स्वागतासाठी लोक घेऊन आलेले आहेत ते तरी पाहण्यासाठी तू उठ. फॉर यू द शोज अ क्राउडिंग. आणि तुझ्यासाठी पूर्ण सीशोर जो आहे समुद्र किनारा जो आहे तो पूर्ण गर्दीने भरून गेलेला आहे ते पाहण्यासाठी उठ. फॉर यू दे कॉल द स्वेइंग मास देअर ईगर फेसेस टर्निंग. मास मीन्स क्राऊड ऑफ पीपल. आता
तुझ्यासाठी सर्वजण तुला बोलवत आहेत, म्हणजे थोडक्यात काय की तुझ्यासाठी सर्वजण इथं थांबलेले आहेत, तुला त्यांना बघायचं आहे, तू कॅप्टन आहेस, तुझ्यामुळे आम्ही जिंकलेलो आहे आणि तुला सर्वांना बघायचं आहे, तुला हार द्यायचे आहेत, फुलं द्यायची आहेत, तर तू उठ. ते सर्वजण ईगर, म्हणजे ते सर्वजण आतुरतेने तुझी वाट पाहत आहेत, त्यांचे चेहरे बघ खूप आतुरलेले आहेत तुला पाहण्यासाठी. हेअर कॅप्टन डिअर फादर, हे कप्ताना तू माझ्या वडिलांप्रमाणे आहेस. दिस आर्म बिनेथ युअर हेड, आणि माझे हात आता तुझ्या डोक्याजवळ आहेत. इट इज सम ड्रीम दॅट ऑन द डेक यू हॅव फॉलन कोल्ड अँड डेड, आणि मी अशा आशा करतो की हे स्वप्न असावं, तू या बेंचवरती मृत अवस्थेत पडलेला आहेस, हे कदाचित माझं स्वप्न असावं, हे खरं नसावं. नाव लास्ट सांजा, ओ कॅप्टन डज नॉट आन्सर, हिज लिप्स आर पेल अँड स्टिल, माय फादर डज नॉट फील माय आर्म, ही हॅज नो पल्स नॉर विल, द शिप इज आर्चर्ड सेफ अँड साऊंड, इट्स वॉयज क्लोज अँड डन, फ्रॉम फिअरफुल ट्रीप द विक्टर शिप कम्स इन द ऑब्जेक्ट वोन एक्सल्ट, ओ शोज अँड रिंग्स ओ बेल्स, बट आय विश मॉर्नफुल ट्रीड, वॉक अँड डेक माय कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड अँड डेड. आता थर्ड स्टांझामध्ये पोएट इज सेइंग दॅट ओ कॅप्टन डज नॉट आन्सर, हिज लिप्स आर पेल अँड स्टील, मी इतकं बोलतोय परंतु माझा कॅप्टन, माझा कप्तान काहीच उत्तर देत नाही, त्याचे ओठ पूर्णपणे शांत आहेत, स्तब्ध आहेत. माय फादर डज नॉट फील माय आर्म, माझ्या वडिलांना माझ्या हाताचा स्पर्श कळत नाही आहे का, म्हणजे माझे हात तुमच्या डोक्यासमोर आहेत, डोक्याजवळ आहेत, मग त्या डोक्याजवळच्या माझ्या हातांचा स्पर्श तुम्हाला जाणवत नाही आहे का, तुम्ही का काय बोलत नाही आहात, तुम्ही माझ्या वडिलांप्रमाणे आहात. ही हॅज नो पल्स नॉर वेल, तुमचे ठोकेही तुमचे ठोकेही आता वाजत नाही आहेत, म्हणजे पल्स जे पल्स असतात हाताचे, ते पल्स जेव्हा आपण माणूस जिवंत असतो तेव्हा ते पल्स जे ठोके वाजत असतात, जाणवत असतात, परंतु जेव्हा माणूस मृत अवस्थेत असतो तेव्हा ते पल्स बंद पडतात. म्हणून कविता म्हणतात की तुमचे आता पल्ससुद्धा ऐकू येत नाही आहेत किंवा पल्ससुद्धा जाणवत नाही आहेत आणि तुमचं काहीही तुमची हालचाल जाणवत नाही आहे. द शिप इज अँचर्ड सेफ अँड साऊंड, शेवटी शिप जी आहे ती व्यवस्थित सुखरूप पोचली. इट्स वॉयज क्लोज्ड अँड डाऊन, इट्स वॉयज क्लोज्ड अँड डन फ्रॉम फिअरफुल ट्रीप, आता जी काही आमचा फिअरफुल ट्रीप आहे म्हणजे भीतीदायक प्रवास आहे तो संपलेला आहे, शिप येऊन थांबलेली आहे. द विक्टर शिप, ही विक्टर शिप म्हणजे आम्ही जिंकून आलेलो, जिंकणाऱ्यांची ही शिप आहे. कम इन विथ ऑब्जेक्ट वोन, आम्ही जिंकूनच आलेलो आहोत, आम्ही जिंकणारी शिप आहे. एक्सल्ट ओ शोज अँड रिंग्स ओ बेल्स, आणि अचानक समुद्र किनाऱ्यावर पूर्णपणे जो काही सेलिब्रेशनचा जो आवाज आहे, बेल्स आहेत, टाळ्या असतील, बेल्स असतील, त्याचा पूर्णपणे विनिंग केल्यानंतर, म्हणजे एखादी जिंकल्यानंतर, लढाई जिंकल्यानंतर जसं वातावरण असायला हवं तसं पूर्ण समुद्र किनारी वातावरण आहे. बट आय विथ मॉर्नफुल ट्रीड, पण मी हे सर्व आनंदी वातावरण आहे, आम्ही जिंकून आलेलो आहोत, सर्वजण आनंदी आहेत, परंतु मी मात्र दुःखी आहे. वॉक द डेक माय कॅप्टन लाईज फॉलन कोल्ड अँड डेड, आणि मी तिथून मला जाऊ वाटत नाही आहे, माझ्या त्या मृत अवस्थेत असलेल्या कॅप्टनला सोडून मला तिथून जाण्याची बिलकुलही इच्छा नाही आहे, मला तिथेच बसून राहावंसं वाटते, मला ह्या आनंदात नाही सहभागी होऊ वाटत का, तर माझा कप्तान इथं मृत अवस्थेत आहे. वॉल्ट व्हिटमॅन. नाव हिअर वी हॅव डन विथ द पोयम, यू हॅव टू राईट डाऊन द डिफिकल्ट वर्ड्स विथ इट्स मीनिंग as well as correct spelling also, and after that solve the English workshop as a homework and do the practice of writing the summary of this poem in 5 to 6 line. या कवितेची समरी लिहिण्याचा ट्राय करा 5 to 6 लाईन मध्ये. समरी म्हणजे काय, तुम्हाला या पोएम मधून पोएटला काय सांगायचं हे कितपत कळलेलं आहे. ओके, व्हॉट द पोएट वॉन्ट्स टू टेल टू अस दॅट यू हॅव टू राईट इन द सिम्पल लँग्वेज.
इंग्लिश मध्येच परंतु सिंपल तुमच्या वर्ड मध्ये तुम्हाला इथं लिहायचं आहे समरी रायटिंग मध्ये. थँक्यू.